गौरी पुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं लंबोदरं पञ्चमं च षट्तमं निकटमेव च नवमं बालचन्द्रं च दशमं युविनायकम् द्वादशैतानि नामानि न च विघ्नभयं तस्य जपे कर्मति स्तोत्रं संवत्सरेण सिद्धिं च अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च तस्य विद्या भवेत् सीतारामचन्द्रार्पणमस्तु हरि ओं तत्सत् हरि ओं तत्सत् हरि ओं भक्तमाल ग्रंथा मध्ये आज योगानंद जी जे संत होऊन गेले त्यांची महत्व सांगितली. काल मी सांगितलं की लोक गृहस्थाश्रमाला कमी समजतात, पण संत मंडळी गृहस्थाश्रमामध्ये राहून योग पद प्राप्त करून घेतलेले उदाहरण आपण पाहिले. परम वैष्णव संत राम भक्त हे जे वैष्णव आहे, काल शैव आणि वैष्णव हेही सांगितलं. वैष्णव लोक मायेला कमी मानत नाही, तुच्छ मानत नाही, मायेला आई मानून त्याच्यातून तरुण जाण्याचा विचार घेतात. योगानंदजी यांचं गृहस्थाश्रमामध्ये असताना नाव होतं यज्ञदत्त. हे मागून योगानंद झाले, पण आधी योग यज्ञेश दत्त होते. यांच्या वडिलांचं नाव होतं मणिशंकरजी. हे परम यशस्वी आणि वैदिक होते. यशस्वी म्हणजे मनुष्य जी विद्या शिकला आहे त्या विद्येनं त्याची प्रगती होऊन कीर्ती व्हायला पाहिजे. धन सगळ्यांनाच मिळतं, धनाच्या बाबतीत काय प्रारब्धात असेल तेवढं, पण माणसाची कीर्ती आणि त्याच्या विद्येमुळे जगाला लाभ झाला पाहिजे. कारण बऱ्याच लोकांची विद्या जी आहे ती फक्त द्रव्यापुरती नसते. यांची जी विद्या होती मणिशंकरजींची ही उत्तम जगाला उपयोगावरती, म्हणजे समाजाला जास्ती उपयोग आहे. आणि हे भगवान शंकराचे भक्त, आपल्या सूर्याचे भक्त होते. भगवान सूर्यदेवाच्या वरदानानं गुजरातमध्ये यांचा जन्म सिद्धपूर इथे झालेला होता. वैशाख कृष्ण सप्तमी 1457 यांचा जन्म झाला. आणि हे योगानंद जेव्हा जन्माला आले तेव्हा यांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाला. त्यावेळेला मूळ नक्षत्राच्या मुलाचं मुख वडील मैनावर पाहत नव्हते, शांती करून मुख पाहिजे. तर त्यावेळेस यांच्या वडिलांनी काय केलं, माझा मुलगा झालाय आपल्याला मुख पाहिजेच नाही, तर हे 12 दिवसानंतर तीर्थयात्रेला निघून गेले तर 1 वर्ष आलेच नाही, सासऱ्याच्या घरी पाठवून दिलं. तर तू पाहिजे नाही ना, 1 महिना का 1 वर्ष. पूर्वीचे लोक आधीर नव्हते, आता आधीरत्व भाग झालाय. आणि जर एखाद्याने कधी उशीर केला तर त्याची निंदा करू लागतो. लोक असा काही माणूस आहे पूर्ण झाल्या राहिला निंदा होते. पत्नीकडून होते, सासऱ्याकडून होते, सासूकडून होते, आई वडील ऐकून घेतात मुलाचं, आजूबाजूचे लोक करतात, निंदा होते. म्हणून हे 1 वर्षभर तीर्थयात्रेला निघून गेले. यज्ञेश्वर जेव्हा 1 वर्षाचा झाला तेव्हा धार्मिक विधी करून ते
आपल्या मुलाला घरी घेऊन आले. पण एक वर्षाच्या आत या मुलाचे संकेत वेगळे दिसायला लागले. बाल्य अवस्थेमध्ये संकेत वेगळे दिसायला लागले. यांच्या लहानपणी यांचे डोळे अर्ध उघडे असायचे, अर्धे बंद असायचे. काय झालं बा मुलाला, काय झालं काय झालं, तर ते जन्मल्यापासून ध्यानावस्थेत होते. एके दिवशी या सिद्धपूरला कपिल महामुनीची सिद्ध लोक कपिल महामुनीच्या दर्शनाला आले. त्या संत मंडळींच्या योग मार्ग चाललेला होता, म्हणून आईनं पाहिलं हे योग मार्गातले लोक आहे, आपल्या मुलाला यांच्या दर्शनाला घेऊन जाऊ, म्हणजे डोळे चांगले होते. जसं ते योगी बसलेले होते त्यांच्याकडे न्यायच्या आधी त्या योग्यांनी सांगितलं, इथे कोणी एक मुलगा जन्माला आला आहे का एक वर्षापासून, म्हणजे संकेत दोन्ही बरोबर निघाले. मग हे जे मणिशंकरजी होते हे जाऊन त्यांना योगी लोकांना भेटले की मला एक मुलगा झाला आहे, तो मूळ नक्षत्रावर आहे, तर मला वर्षभर मी त्याचं तोंड पाहिलं नाही, किती शांती केली आहे, म्हणजे तुमच्या मुळावर असेल तो पण आमच्या कामाचा आहे. म्हणून या यज्ञदत्तेश्वराला त्या योगी लोकांच्या समोर ठेवलं, ठेवल्याबरोबर डोळे पूर्ण उघडले आणि तो योग्यांकडे पाहायला लागला. इतकं टक लावून पाहिलं की योग्याचं ते त्याच्या डोळ्यात आणि त्याच्या डोळ्यातलं ते योग्याच्या डोळ्यात तेजोमय शक्तीचा प्रभाव झाला. तेजोमय शक्तीचा, म्हणून देवाचं असं डोळ्यात दर्शन घ्यावी मूर्ती. म्हणून आपल्या उत्तरेमध्ये डोळे हातानं न काढता हिर्याला हिरे लावून देतात, किंवा एखाद्या कवडीला सजवून ते लावून देतात, किंवा आपल्या गणपतीला जसं सोन्याचे डोळे असे डोळे लावतात, त्या डोळ्याकडे पाहिलं गेलं पाहिजे. माऊली असं नाही की बघा रूप पाहता लोचने सुकर झाले हो साजले, म्हणजे त्या ईश्वराच्या डोळ्यामधून आपले म्हणून ज्या दिवशी रामाचं जास्ती श्रृंगार होतं ना त्या दिवशी त्या डोळ्यामुळे त्यांना ते आकर्षण होतं आणि मूर्तीचं तेज आणि आपल्या डोळ्याचं तेज ह्या दोघांचं एकत्रीकरण होतं, एकदम आनंद होतो. आज त्या मूर्ती एकदम सुंदर आहे, रात्री बाहेर पडलं तेव्हा सांगितलं, म्हणून ते म्हणतात दोघांचं तेज एकत्र झालं आणि या बालकाला आणि ज्यांच्या माता पितांना संतांचं दर्शन घडलं, संतांच्या दर्शनानं नेत्र स्वाभाविक उघडून गेले. 9 वर्षाच्या वेळेला योग्यांनी सांगितलं की याचं 9व्या वर्षी मौंज करा. हा यज्ञदत्तेश्वर हा श्रीनाथजी यांच्या पाठशाळेमध्ये अध्ययन करायला गेला. बाल यज्ञ विलक्षण प्रतिभा संपन्न असल्यावर त्याची अद्भुत विद्या पाहिल्यावर जे नाथ होते त्यांनी सांगितलं माझ्या शाळेतून यांना याच्या शाळेत म्हणजे दुसऱ्या विद्वानं, कारण मला सगळे मध्यम मुलं घेऊन शिकवावं लागतं, हा उत्तम आहे, तर याला वेळ लागेल तर याला दुसऱ्या पण शाळेत, कारण की बुद्धीची जी प्रतिभा आहे हल्ली मुलांच्या बुद्धीची प्रतिभा हल्लीचे शिक्षक निवडते बी एड होता तर त्यांना पूर्वीचे शिक्षक काय करायचे ज्याची प्रतिभा आहे त्याला असं बाजूला बसवलं आणि बोलताना तो सगळ्यांकरता बोलायचे पण त्याच्याकडे चेहरा करून बोलायचे पूर्वीचे शिक्षक, कारण ज्याची प्रतिभा उत्तम आहे त्याला जास्त लवकर समज. आणि मग आपण गेल्यावर सांगायचं अरे तू यांना समजवून सांग. आता या शिक्षकांना उत्तम विद्यार्थी ओळखता येत नाही, मध्यम आहे नाही आणि कमी हल्ली शिक्षक असं काही लक्ष घालत नाही, तुम्ही शिक्षक लक्ष घालायचे की हा पुढे जाणार आहे बरोबर, कारण त्यामुळे काय होतं खरे विद्यार्थी शिकवण्याला पुढे चालले जातात वर्गात काही लक्ष घ्या आणि हुल्लडबाजी होते. पण
बरं आले श्रीमंताचे पोरं पुढे बसवावं लागतं, गुपचूप मात करणार नाही तर हातून बदली चोपडा शिक्षकी काय करते. शिक्षकाला सगळं स्वातंत्र्य पाहिजे याच्यावर हेडमास्टर व्यतिरिक्त. पण हेडमास्टर पण असा नको की हे अर्धे माझे ना अर्धे दुसरे असा वैरी नको. तो न्याय नीतीने चालणारा पाहिजे, म्हणजे ज्याचं हेड चांगला आहे तो हेड पोथट झालं तर कॅशेट नीट वाजत नाही. याला काय म्हणून योग्य असलेला मनुष्य तिथे गेला पाहिजे हेडमध्ये. त्याला तसं सगळ्यांवर नीती न्यायानं कंट्रोल करता आलं. आता नीती आणि न्याय याची सगळी भारकत आहे. म्हणून ते म्हणतात काशीला शिकायला पाठवलं, काशीला त्याची प्रतिष्ठित लोकांमध्ये गणना झाली, योग अभ्यास करून त्याला अद्भुत सफलता मिळाली आणि समाधी लागायला लागली. एकदा 17 महिन्यापर्यंत अवस्थेत होता तो समाधी, बोलत होता, चालत होता, राहत होता, पण अवस्था समाधीची. दैव याने काशीतल्या लोकांनी पाहिलं की हा काशीतून जायला नको, पण विद्वान माणूस लांब चालला गेला की गावाचं नुकसान होत, सज्जन माणूस गावातून गेला की नुकसान होत, शूर माणूस गावातून गेला की गावाचं नुकसान होत. म्हणून या काशीच्या लोकांनी काय केलं, एक सुचिल ब्राह्मणाची कन्या त्याच्या गळ्यात बांधली, त्याला काशी नाही. आणि काशीमध्ये लोकांना शिकवण्याचं समाजाला ब्रह्मज्ञान हे ते सगळं देऊन लोक चलित करायला लागले. गृहस्थाश्रमाचं जीवन चालू असताना जन्मामध्ये धर्मप्रचार करायचा आहे, भगवंताच्या सन्मुख लोकांना न्यायचं आहे आणि गृहस्थाश्रम हा श्रेष्ठ आहे हे दाखवायचं काम त्यांना करायचं. पण मध्ये दैवाचा धारा आला, जी काशीला मुलगी मिळालेली होती ती लवकर स्वर्गाला म्हणतात. आणि आता खरं योग सुरू झाला की आता लग्न करायचं नाही, आता राहायचं. पण आपल्या विद्वत्तेला कोणाची कृपा नाही आहे हे त्यांना समजाय, कारण तुम्ही पूर्वजन्माच्या पुण्याईनं ज्ञान प्राप्त करू शकता, पण कृपा ही पूर्वजन्माच्या पुण्याईने येत नाही, ती कुठेतरी सेवा करून संपादावी लागते. सेवा जी आहे तिचं संपादन करावं लागतं. म्हणून हे यांना रामानंदचारी संन्यासांना शरण जाण्याची बुद्धी झाली. कबीरांचे गुरु, तुलसीदासांचे गुरु, आणि त्यांनी आपल्या पत्नीचं कर्मकर्मांतर केल्यावर अंत्येष्टी केली आणि जे घरातलं जे अकिंचन होतं जे मिळालेलं ते सगळं तो सगळं दान करून टाकून समजत. कुठल्या तरी पठात राहायचं जे मिळेल ते खायचं आणि धर्मप्रचार. यज्ञेश्वर हे रामानंदांच्या दर्शनाला गेले आणि रामानंदांनी त्यांच्याकडे एकदा पाहिलं. मग वेदविद्येनं समाधान येईल असं नाही. मग तुला रामनामाचा जप केला पाहिजे, एकदम भरपूर लेवल खाली आणली म्हणे मग तुमची कृपा झाली पाहिजे. माझी कृपा आहे म्हणूनच तू माझ्याकडे आला म्हणे. चल रामनाम मंत्र दिला, श्रीराम जय राम जय. आता मंत्र तुम्हाला वाटतं बरं सोपं आहे, बऱ्याच लोकांना वाटतं दुसरा मंत्र पाहिजे अनुग्रहाला. नाही, हे ईश्वराला शरण ज्ञान आहे, रामाने तुला शरण आलेलं असं त्या मंत्राचा अर्थ आहे. आणि शरण गेलेल्याचं काम होतं हा देवाचा सिद्धांत आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये माऊलीनं या दोन मंत्रांचा संबंध साधून दिलाय. म्हणून त्यावेळेस शिष्यत्व स्वीकारलं, स्वामीजींची कृपा झाल्यावर राममंत्राचा उदय दिला, यज्ञदत्तेश्वर स्थानावर त्याचं नाव योगानंद ठेवलं. स्वामीजींनी नाव योगानंद ठेवलं आणि स्वामीजींच्या आज्ञेनं
ते प्रस्थान त्रयीवर बोध करू लागले. आज्ञा दिली आता वेद उपनिषद आणि भगवत गीता तुम्हा ब्रह्म सूत्र यावर तू प्रवचन करायचे. योगानंदजी महाराज म्हणाले, महाराज भगवान राघवेंद्रजी हे माझे आराध्य दैवत आहे. म्हणून बरेच जे संत आहे ना ते रामाच्या समोर आल्यानंतर एक जय घोष करतात, राघवेंद्र सरकार की जय हो असं म्हणतात. कारण सगळ्या वैष्णव संप्रदायावर रामांचं आधिपत्य आहे. म्हणून बहुतांश जगामध्ये राम मंदिर जास्ती जर तुम्ही संख्या घेतली तर बहु साधूंनी राम मंदिराची स्थापना जास्त केली आहे. आता राम मंदिराची स्थापना जास्त करण्याचा उद्देश काय? आपल्याकडे जयेंद्र सरस्वती शंकराचार्य आले आणि गावातल्या लोकांनी त्यांना हे मंदिर सांगितलं नव्हतं. मी त्यांना दापोडे मंगल कार्यालयात गेलो आणि त्यांना सांगितलं, ते म्हणे तुम्ही पुढे पळा, मी माझी गाडी लावतो, यांची यात्रा इथे थांबवून दे. तर ते उलटे फिरले, लोकांना म्हणे तुम्ही इथे थांबा, मी आत्ता दर्शन करून आलो म्हणून, सकाळचं मला देवाचं दर्शन घ्यायचं म्हणे नामाचं. मग ते माझ्या मागे गाडी लागली इथे आले आणि त्यांनी राम पाहिलं आणि मंदिर पाहिलं तर पोलीस. तर ते त्यावेळेला म्हणाले, या पूर्वज लोकांनी म्हणजे 40 वर्षापूर्वी आले होते आणि तेव्हा आपल्या मंदिराला 60 वर्ष पूर्ण झाले. त्यावेळेला ते म्हणाले, राम बरोबर योजना क्षत्रियांनी क्षत्रिय दैव. राम काय योजायचं? तर संसारी माणसांना रामाचं चरित्र ऐकल्यानंतर मातृभक्ती निर्माण होते, पितृभक्ती निर्माण होते, देशभूमी निर्माण होते, बंधुप्रेम निर्माण होतं, पत्नीबद्दल प्रेम निर्माण होतं. रामाचं चरित्र जे आहे ते घरामध्ये प्रेम वाढवतं. म्हणून या वैष्णव संप्रदायानं रामाच्या मंदिरांची विशेष स्थापना उद्देशस्तो आहे. बहुतांशी सापडतील ते राम मंदिर. म्हणून त्यावेळेस रामानंदाचार्यांनी यांना यात्रा करायला सांगितली की आता तुम्ही फिरस्ती करा. तर हे दिग्विजयी झाले आणि यांच्या समोर लोकांनी रामानंदांच्या समोर एका सुवर्ण सिंहासनावर यांना बसवलं म्हणजे एवढी कीर्ती वाढली. तर जेव्हा सोन्याचं सिंहासन आलं बसायचं तेव्हा ते गुरुला म्हणायचे, तुम्ही बसा. गुरु म्हणे, तूच बैठ, कारण मी बसल्यावर मला काही आनंद नाही होणार, पण तू सोन्याच्या सिंहासनावर बसल्यावर माझा शिष्य बसला याच्याने माझे डोळे पाना होतील. मी जर बसलो तर मी सोन्याच्या सिंहासनावर बसेल याचा गर्व येईल. आता तू माझ्या समोर बसशील तर तू गर्वाने बसणार नाही, तू माझ्या धाकाने बसशील तर तू बैस मला पाहू दे का गुरु शिष्य. नाही तर हल्ली गुरु आला तर याला म्हणतात समन्वय. बरोबर आहे ना? आपल्यापेक्षा आपल्या मुलाचा जर मोठा सत्कार झाला तर आपल्याला आनंद होतो. जो मी आज सोन्याचा दिवस पाहतोय, या गुरु परंपरेमध्ये सुद्धा ज्ञानेश्वर माऊली सगळ्या संतांकडे गेली, वा नामदेवाकडे, चोखोबाकडे, सेना महाराजांकडे, आणि तिथे गेल्यावर ज्ञानेश्वर महाराज त्यांना नमस्कार करून टाकले. कारण हे लोक असल्याशिवाय वैष्णव धर्म वाढणार? फक्त निवृत्तीनाथ कोणाला नमस्कार करायचे? म्हणून त्या सिनेमामध्ये सुद्धा व्यवस्थित दाखवलाय, निवृत्तीनाथ फिरताना हाताची घडी घालून फिरतो. कारण ते निरक्षर आहे, म्हणजे काय चाललेलं आहे काय होणार. ज्या वेळा ज्ञानदेवांनी प्रश्न विचारला की वैष्णव कोणाला म्हणतात निवृत्तीनाथांना, तेवढ्या निवृत्तीनाथ म्हणे तू यात्रा कर, मी तुला नामदेव महाराज वाळवंटात कीर्तन करत होते. दोन निवृत्तीनाथांनी सांगितलं, हा वैष्णव आहे खरा, तू अपूर्ण आहे पण तो खरा वैष्णव आहे. तर त्यावेळा नामदेव महाराज
आल्या संसारात पंढरपूरला या असं सांगत होते. आणि नामदेवाचं प्रथम दर्शन ज्ञानेश्वरांनी बाहेर लोक ठेवले पण नामदेवानं समजले पण ओळखत होते वाकले आणि ज्ञानदेवांना नमस्कार. पंढरपुरामध्ये ज्ञान आणि नाम एकच राहिलं आणि मग विठ्ठल नामाचा प्रगट झाला. जेव्हा तुम्हाला ज्ञान असेल आणि तुम्ही नामाची जोडी जोडा त्या दिवसापासून निवृत्तीनाथांनी ज्ञानदेव नामदेवांची जोडी तयार केली आणि दोघांना गोडी आणि आवडी लावली. आवडीने भावे हरिनाम घेश. आपण नाम घेतो पण आवड ठेवत नाही. आता एक भक्त आले दहा मी दादा आम्हाला तात्काळ शुद्ध होण्याची भीती आहे आणि अधिक मास सुरू होईल काय करू म्हटलं बघ आता एक नैसर्गिक असतं तुला अधिक मासात सगळं करायचं होतं अजून 10 दिवस 8 दिवस बाकी आहे 10 दिवस बाकी आहे आता घडून गेलं तर तू बघ कळलं आणि जर 2-4 दिवस गेले तर सकाळी बसायचं शांत आंघोळ करून आणि मानसिक उपासना करायची. पण लोकांना किती उपासना किंवा आपले 4-5 दिवस चालले जाते 8 दिवस चालले जाते तर आधी तयारी तू काय करू कारण त्याची त्या मनामध्ये तीव्रता आहे अधिक वाया जायला आपण वाया गेल्यावर विचारायला येऊ दूध वाया जाऊ नये जास्ती आहे वाया जाऊ नये नासू नये म्हणून बाई काय करते त्याची अवस्था पाहते त्याच्यात दही टाकून झालं थोडस दही टाकून त्याच्यामध्ये झालं त्याचं ते ती दूध पुरण असू दे नाही तर वत्सला काकू मग ते हे करून खाते काय नासलेलं दूधच असे ती बाई लगेच त्याच्यात दही टाकून देते त्याचं सगळं दही करते त्याच्यातून पुन्हा तूप काढून घेते तिला माहिती आहे की हे आता राहणार नाही मग याचा उपयोग करा म्हणून कुठल्याही गोष्टीचा सदुपयोग झाला त्यावेळेस हे आपल्या गुरुच्या बरोबर यात्रेला निघाले तर यांनी काय केलं देवाला डोक्यावर घेऊन यात्रा होती आपल्याकडे पंढरपूरला जाताना देवाला पाठीला बांधून यात्रा होती. या पालख्या आत्ता निघाल्या फक्त देव पाठीला बांधण्याची परंपरा सखाराम महाराजांनी कायम ठेवली आहे. देवाचं सगळं हे करायचं आणि पुजाऱ्याने देवाला पाठीशी बांधल्याचं मग पायी झालं ही पालखी नंतर निघाली पण देवाला पाठीशी बांधणार देव बरोबर असेल आपले राम सुद्धा जाऊन आले पण ठेवतू पण नसतो पाठीला बांधावं लागतो देव. आता एकच संस्थान फक्त देव पाठीला बांधून देतो आंबाने तू पंढरपूर प्रत्येक ठिकाणी देव उडायचे पूजा अर्चना करायची देव पाठीला बांधतो. तर यांच्याकडे उत्तर हिंदुस्थानामध्ये एक छोटं सुमासन करायचं त्याच्यावर देव ठेवायचे डोक्यावर घ्यायचं कारण सगळ्याच संस्थान लोकांना पालख्या मिळत नव्हत्या. आता काळ बदलला आहे म्हणून पालख्या आता माणसं मिळत नाही म्हणून लोटगाडीवर आता पालखी राहिली नाही लोटगाडीवर म्हणून ते म्हणता यांनी यांचे रामानंदाचार्य पायी चालायचे पण हे गुरुजीला पाठ दाखवायचे नाही म्हणून उलटे चालायचे मारुती रायन झाले. मारुती रायनच्या चरित्रातलं हे गुरु उदाहरण आहे. जेव्हा त्यांना कोणी विद्या शिकवत नव्हतो तेव्हा एका संतान त्यांना तू सूर्याकडे जा म्हणे सूर्य तुला विद्या शिकेल म्हणून मारुती रायन सूर्य म्हणे अरे मला वेळ कुठे आहे दिवसभर मला चालावं लागतं म्हणे मला उलट्या चालता येत मारुती राय म्हणे मारुती राय उलट्या चालायचे सूर्यदेव विद्या शिकवायचे कसे हे होते योगानंद हे गुरुला पाठ दाखवायचे नाही म्हणून गुरुकडे येतो आणि उलट्या चालायचे रस्त्यात. योग प्रक्रिया जशी माऊलीने काय चालवून दाखवली भिंत निर्जीव आहे ती निर्जीवतेला सजीवता केली. चांगदेव महाराजांनी काय केलं व्याघ्र घेऊन काढले तुम्ही वाघ व्याघाला ताब्यात ठेवला तू काय वाघाला ताब्यात ठेवतो हे पाय
त्यांनी वाघही सोडला सापही सोडला. निवृत्तीनाथ म्हणाले याच्या तावडीतून वाघ बिचारा कायमचा मोकळा झाला. बरं म्हणजे पशु त्यांना आनंदात द्यायची सवय. वाघ असं काही पण येणे आलं बैस म्हटलं की बसून जायचं ऊट म्हटलं की उठ त्याला ताब्यात ठेवलं होतं वाघात. पण याचं मन याच्या ताब्यात नाही राहणे म्हणजे काय हा अंकार्य आहे. गावामध्ये वाघ घेऊन येणं म्हणजे काय तेव्हा चांगदेवाच्या लक्षात आलं की अरे आपलं वागणं बरोबर नाही आणि मग तिथे चांगदेव शरण गेले. पुन्हा ज्ञानेश्वराने भिंत नाही ठरवली कोणाकरता. म्हणून ते एक कीर्तनकार आहे ना काय ते म्हणे मला काही लोक विचारतात बुवा तुम्ही भिंत चालून दाखवले ते म्हणे तू वाघ अर्ग सुनील मी भिंत चालून दाखवतो. तो वाघ अर्ग सत नाही आणि हे भिंत चालवत या ज्या गोष्टी आहे योग बळायच्या. रेडावेळ बोलल्यावर सुद्धा लोक काय बोलले कारण लोक लोकांना समजत नाही ना. लोक पराजय मानून घ्यायला तयार नसतात. विरोध करायला हजारो लोक तयार होतात. मग जिथे विरोध होतो तिथे दिव्यतेची प्रचिती दाखवावी लागते आणि जिथे दिव्यतेची प्रचिती दाखवली की मग सगळे लोक वैष्णव बनतात. म्हणून जगन्नाथाच्या मंदिराकडे जायला लागले. तिथे चंदन नावाचा एक तलाव आहे जगन्नाथपुरीला. त्याची दुर्दशा अवस्था झाली होती. या योगानंदांना आपल्या गुरुला सांगितलं म्हणजे महाराज हे सोन्याचं सिंहासन मिळालंय ना म्हणजे हा मी हे सगळं मोडून टाका हा चंदन तलाव नीट करून टाका. रामानंद खूप योगानंद अरे तुझं खरं देवावर प्रेम आहे काय करावं म्हणे जर सोन्याच्या सिंहासनाला मला सोन्याचं सिंहासन मला तुमच्या समोर याची मी लेवाट लावून टाका. म्हणून रामानंदाने ते सगळं सिंहासन मोडलं आणि तो चंदन तलावाचा पूर्ण जीर्णोद्धार केला. आधुनिक लोक स्नान कारण यांनी असं ठरवलं होतं जगदोद्धाराचे काम करायचं. मग जगदोद्धारांकरता जीर्णोद्धार आहे म्हणून हल्ली लोक नवीन मंदिर बांधणार ना आम्ही त्यांना नेहमी सांगतो की जे हे झाले त्यांचे उद्धार करा ना. तुमच्या नावाचा आणखी कुठे वाढवता एक तर जागा कमी आहे लोक जिकडे तिकडे मंदिरच मंदिर आणि व्यवस्था नाही व्यवस्थापन नाही व्यवस्था. आता मग तुम्ही जाण्या जाण्या घरी मग आधी बसून दिले तुम्ही या दोन चार महिन्यामध्ये आता तर लोकांची पूजा संपून गेली कोणी तिथे जात पण नाहीये असं आहे ना ते. कारण त्याची व्यवस्था आणि व्यवस्थापन राहिलं पाहिजे. व्यवस्था आणि व्यवस्थापन न राहिल्यामुळे आता ते परवा लोकपंच सगळे अभिसरवल्यामुळे तेवढं मंदिर दुसरं व्यवस्थित म्हणलं बा आजच नाही 12 महिने आमचं असंच असतं. कारण समाज मंदिराची व्यवस्था ठेवतो आमच्याकडून मी ठेवली जातो प्रत्येक जनतात नाही की आजोबा पुसत राहतात झाडत राहतात खरत राहतात. म्हणून ते म्हणतात आणि शेवटी आपलं जीवन अंतिम समय काय करायचं म्हणून रामानंदाला सांगितलं की मला आता याच्यातून मुक्ती द्या म्हणजे जा तुला कुठे जायचं. तर हे योगानंद अंतिम वेळा गंगा संगम गंगा जिथे सागराला मिळते तिथे गेले आणि योगानंदांनी शेवटी आपलं शरीर पर्वकाळाच्या वेळेला गंगेमध्ये मिळवून टाकलं. चालले याच्यानंतर रामानंदांचे 12 शिष्यांपैकी एक शिष्य होते गये शजी. रामानंदाच्या 12 शिष्यांपैकी अनंताचार्य हे शिष्य भगवत भक्तीचा प्रचार करीत होते. यांना रामानंदांनी जसं यांना योगाचार्य दिलं तसं यांना अनंताचार्य अनंत म्हणजे ईश्वर ही नावं दिली जातात संन्यासांना
त्याच्या मागे उदात्त हेतू असतो. अनंताचार्य म्हणजे ईश्वर. माता यांना अनंताचार्य पदवी देण्याच्या मागे काय उद्देश होता, ते भगवंताच्या गुणाचं आणि नामाचं चिंतन करत राहायचे. एक वेळा भ्रमण करत असताना एका गावाच्या निकट पोहोचले तर तिथे एक निंबाचं झाड जीर्ण अवस्थेला आलं. तर त्यांनी पाहिलं की चांगल्या झाडाखाली बसले की लोक कोणा होत नाही, ज्या झाडाला पानं नाही या झाडाखाली बसले की कोणी येणार नाही आपल्याकडे. म्हणून शिष्यांना सांगितलं तुम्ही दुसऱ्या झाडाखाली बसा. आणि एक त्या निंबाच्या झाडाखाली यांनी आपलं आसन टाकलं आणि ध्यान मग्न बसलं. त्या गावामध्ये 100 पैकी 70 लोक अत्यंत टवाळखोर होते, 30% चांगले. या 30% लोकांचं काहीच चालायचं नाही गावामध्ये. त्यामुळे त्या गावामध्ये सदाचार, प्रेम, ईश्वराचं नाव याचं काहीही पत्ता नव्हतं. आता त्या आपल्याकडे बरेच गावं असे होते की त्या गावाला मारुतीचं मंदिर सुद्धा नव्हतं. कारण काही लोक फक्त उदर भरणं एवढं जीवन लक्षात ठेवत. मग संत काय करतात, त्या गावामध्ये काही दिव्यता दाखवतात आणि मग तिथे मारुतीची, रामाची, कृष्णाची, कोणाची तरी मूर्ती ठेवून भक्तिभाव वाढवण्याचा संप्रदाय भाग वाढावया. चुक भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबा. पूर्वी कीर्तन म्हणजे मंदिरात जाऊ व्हायचं. मग या लोकांनी काय केलं, तुझ्या वडिलांच्या नावाने कीर्तन कर, तुझ्या आईच्या नावाने, म्हणून गल्लो गल्लू गावो गावी कीर्तनाचा संप्रदाय वाढवला. नाही तर मंदिरात ठराविकच लोक गोळा व्हायचे, सगळा समाज यायचा नाही. त्यामुळे समाजाला भक्तिभाव वाढवण्याकरता यांनी त्या पिंपळा आपल्या निंबाच्या झाडाखाली आपली समाधी लावली आणि ध्यान लावलं. त्या गावामध्ये काही वैष्णवद्वेषी लोक होते, म्हणजे कोणत्याही संप्रदायाचा विरोध करायचा, कोणत्याही संप्रदायाचा द्वेष करायचा. त्या लोकांनी यांना बसलेलं पाहिलं आणि यांचा उपहास केला की पाहो महात्माला काही ज्ञान नाही आहे, बिना पानाच्या झाडाखाली बसला. एक दोन दिवसात बसेल, ऊन लागलं की मरून जाईल, बोलाल काय. हे खरे वैष्णव होते. वैष्णवद्वेषी लोकांनी यांचं हास्य उडवलं. बाकी तो शिष्य त्यांना विरोध करायला गेले तेव्हा यांनी सांगितलं नाही आपण या गावात आलो आहे ना, गावाला विरोध करायचो, त्यांना करायचं करू द्या. त्यावेळा निर्विकार भावनेने बसले आणि 5 दिवसापर्यंत ध्यानच करायचं. मग एक टमाट लवकर झाले खरे, अजून तो बिना पाण्याचा बसलाय. अरे पणे याला आपण महात्मा जेव्हा समजू, हे झाड जे आहे हे पूर्ण हिरवं झालं. आता हे यांना जायचं होतं यात्रेला आणि तो जो देव आहे यात्रेचा, तो देव यांची वाट पाहत होता. देवानं पाहिलं की आता इथे बसून गेला. म्हणून 6व्या दिवशी ते निंबाचं झाड पूर्ण हिरवं झालं. आपल्या गुरुचरित्रात सुद्धा एक औदुंबराची काळी या वाळूमध्ये ला. आता वाळूमध्ये कधी काय झाड होते, पाणी लागलो औदुंबर झाला, लोक अजूनही प्रदक्षिणा मारतात. कोरड्या झाडाला अशक्य ते शक्य करतील स्वामी. जे तुम्हाला दिसत अशक्य ते स्वामी शक्य करू शकतात. स्वामी एक पदवी आहे. कोणत्याही योगी पुरुषाला स्वामी म्हणतात. दक्षिणेकडे स्वामी अण्णा लावून येतात. म्हणून त्यांनी त्या निंबाच्या झाडाला हिरवं केलं. जनसमुदाय आनंदित झाला. सगळ्यांनी देवाचा आणि दयानंदांचा साक्षात्कार केला. त्या रामानंद तिथे आले
आणि त्यांनी त्यांना अनंताचार्य पदवी देऊन टाकली. साईबाबा नेहमी भजन करायचे, अनंता तुलारे कसे रे स्मरावे, अनंता तुलारे कसे रे भरला. तुकाराम महाराज ते म्हणतात श्री अनंता मधुसूदना, सगळ्या देवाची नावं त्याच्यामध्ये घालून दिलेली आहे. छोटस मंगलमय स्तोत्र आहे. म्हणून त्यावेळी जेवढे वैष्णव देशी लोक होते ते सगळे संतांच्या प्रभावामुळे एकत्र आले आणि त्यांनी गुरु भक्ती केली आणि वैष्णव धर्म स्वीकारला. आता जास्त गावातले लोक त्यांच्या मागे लागायला लागले, मग त्यामुळे जो तसे तांत्रिक मनुष्य होता त्याला वाईट वाटलं की आपली ती राईतीवर म्हणून घेतली. म्हणून त्या तांत्रिकाने यांच्यावर जारण प्रयोग केला, यांच्यावर जारण प्रयोग केला आणि तो प्रयोग केल्यानंतर आता वैष्णव धर्मामध्ये तर असं आहे, भक्ताच्या रक्षणाकरता सुदर्शन चक्रधारी देवाचा नियम आहे. ज्या ज्या वेळा वैष्णवाला त्रास होतो त्या त्या वेळा भगवान आपलं सुदर्शन चक्र पाठवतात. त्यावेळेस त्या सुदर्शन चक्राच्या योगानं त्या मरण प्रयोग असलेल्या माणसावर, म्हणजे ज्याने तांत्रिक प्रयोग केला होता त्याच्यावर दृष्ट प्रयोग झाला आणि तो मरणासन्न झाला. आता ज्याने त्या तांत्रिकाला आणलं होतं तो घाबरला आणि तो यांच्या पायाजवळ आला अनंताचार्याने. त्याला वाटलं आपणही मरून जाऊ, म्हणजे तू काळजी करू नको, तुला मरण नाही आहे, पण तू याचं उलट काम का केलं? म्हणे महाराज, हे माझे ते तांत्रिक मेले त्यांना मरू द्या. नाही म्हणे, त्यांनाही मरू द्यायचे. म्हणून हे अनंताचार्यच्या तांत्रिकाने घरी आले, त्याचं प्रेत पडलेलं सगळ्या लोकांना बोलवलं आणि त्यांच्या समोर त्यांनी जगन्नाथाचं नाव घेऊन आणि त्याच्या अंगावर हात फिरवला आणि त्या तांत्रिकाला उठवलं. कारण खरे संत क्रोध करत नाही, खरे संत जे आहे ते क्रोध करीत नाही किंवा द्वेष करीत नाही, ईर्ष्या करीत नाही. म्हणून देव त्यांच्याकडे धावतो. आपण काय म्हणतो, त्याने आपलं एक कंगणं बोललं ना, आपण त्याचे दोन बोलू. म्हणून आपल्याकडे देव धावत नाही. भक्तासाठी देव घाली तसे उडी, धोत तसे घोडी अर्जुन आहे. म्हणून त्यावेळा त्याला मृत्यूच्या कट्टाड्यातून काढलं आणि त्यावेळा पुनर्जीवित केल्यामुळे त्याचे जेवढे शिष्य होते, तर या तांत्रिक लोकांचे शिष्य गावोगावी असतात. आणि या तांत्रिक लोकांचं काम काय असतं तुम्हाला सांगून देऊ, याचं बाधाकान असते मी याच्यात टाकून देऊ बस. म्हणजे याला धुतला की मग याला धुयायला जाऊ दे, त्याला धुतला. आणि हे गुजरातमध्ये जास्त आहे आजही तिकडे, म्हणून आपले हे गेले. आपण दत्त भावनी म्हणतो, रंगावरदारी एवढ्या करता रंगावरून गुजरातमध्ये गेले आणि त्या दत्तभावनेमध्ये सांगितलं आहे की जो कोणी दत्तभावनी म्हणेल त्याला भूतबाधा होणार नाही. पण गुजरातच्या लोकांनी रंगावरताला शेवटी त्रास दिला, रंगावरतांनी गुजरात सोडलं आणि हरिद्वारला गेले, तिथे देव ठेवला. पण तिथे नर्मदेच्या इकडचा भाग आणि तिकडचा भाग, तिकडे वासुदेवानंद सरतो तिकडे लोक तसे नाही, पण इकडच्या भागामध्ये लोक तसे आहेत. त्यांनी सोडून दिले होते गुजरात, निघून गेले, कारण तिकडे हे तांत्रिक खूप आहे. भूत पिशाच्या निकट नाही आले, हनुमानजी सुद्धा म्हणतात, दत्त सुद्धा म्हणतात. म्हणून तिकडे दत्त भावनेचा प्रभाव जास्त. गुजरातमध्ये तीन भाग पडतात. हा जो एक भाग आहे तो राक्षसी भाग आहे, सिद्धपूरकडचा पवित्र भाग आहे असा द्वारकेपर्यंत जायचा भाग. तसा आपल्या महाराष्ट्रात नाही, सगळा भाग सगळा सारखा आहे. म्हणून ते म्हणतात की त्याला पुनर्जीवित केलं आणि आजूबाजूचे सगळे लोक
या अनंताचार्यांचे शिष्य झाले. अनंताचार्यांनी सांगितलं की सगळे तुम्ही रामानंदाचार्याचे शिष्य आहात, अनंताचार्याला विसरून जा. म्हणजे सगळ्यांना वैष्णव संप्रदायाची दीक्षा दिली आणि आपल्या गुरुच्या नावानं वाढवलं. ते सगळं क्षेत्र बनवलं आणि वैष्णव धर्माचा प्रचार करीत राहिले. त्यानंतर कर्मानंदजी अनंताचार्यांचे शिष्य होते. कारण परंपरा का वाढवायची असते तर आपल्या मागे धर्मप्रचार राहिला पाहिजे. धर्मप्रचार खुंटायला नको. काही काही काय वेळा तर धर्माला ग्लानी येऊन जाते, कारण लोक धर्म मानत नाही म्हणून. आता या आधुनिकतेमुळे काय झालंय, लोक मानत नाही. तुम्हाला गर्दी दिसेल, लोक जातात, पण सत्यतेनं धर्माच्या बाजूने गेला. लोक केला म्हणजे कोणाच्या बाजूने गेलो आपण, अधर्माच्या. वाईट काम केलं म्हणजे अधर्माच्या बाजूने. म्हणून धर्माच्या बाजूने समाज राहावा आणि धर्म वाढावा. धर्म वाढण्यामध्ये वाढला म्हणजे सुख समृद्धी होते, सगळ्यांचं पालन चांगलं होतं. माझ्याजवळ असलेलं मला उरून उरलं तर मी समाजाला वाटेल, म्हणजे समाज त्याच्याने सुखी राहील अशी संकल्पना वैष्णव धर्माची आहे. एकामेकाला सहाय्य करू, अवघा धरू सुपंथ, सगळ्यांनी चांगला पंथ धरावा. या कर्माचार्यांचे पिता धनचंद्र यांच्यावर सुद्धा संत कृपा होती. यांच्याही जीवनात परिवर्तन झालं आणि या धनचंद्रांच्या जीवनात परिवर्तन झालं म्हणून यांच्या घरी एक कर्मानंद जन्माला. काही वेळा संत काय करतात, एखाद्यावर कृपा करतात, त्याच्या पोटी दुसरा चांगला जन्माला घालतात. कारण पुत्र सत आणि असत दोन प्रकारचे असतात. आपल्या शास्त्रामध्ये चार प्रकारचे पुत्र सांगितले. एखादा मागच्या जन्माचं आपण ज्याचं वैर असतो तो आपल्या पोटी शत्रू म्हणून जन्माला येतो आणि नेहमी आईबाबांची भांडण करतो, नीट बोलतच नाही. दुसरा ऋणी पुत्र, आपण मागच्या जन्मी ज्याचं काही घेतलेलं असतो ते जर नाही दिलं तर पुढच्या जन्मी तो पुत्र रूपाने येतो. जन्मल्यापासून खर्च खर्च, नोकरी करता खर्च, व्यापाराकरता खर्च, बापाचे पैसे छटा छटतात. ऋणी. तिसरा समतत्वी, हे मोठे लवाड असतात. लग्न वैवर्त वडिलांमध्ये राहतात. मग हळू म्हणतात, बाबा तो आमचा एक मित्र आहे ना युद्धच करण्यामध्ये, त्याचा बंगलारी करणार तो काय म्हणतो, तुम्ही दोन्ही झोपायला येता येते म्हणजे माझा बंगला चांगला राहील. मग ते दोघे नवरा बायको आपला सामान घेऊन किती झोपायला जातो. हळूहळू तो आणखी ती पत्नी उशिरा येते. आई म्हणते, काय बोलू एका लाज आहे का खानावळ आहे, तुम्ही दोन घे तुम्ही 10 वाजता येतात जेवताना रस्ता करणार. आई तुला नको असेल तर मी तिकडे चाललेलो, मग तू उचलला सामान घे, एवढीच वाट पाहतो. आता तुम्ही कशातले होते ते पाहून घ्या, किंवा तुमचे कसे आहेत ते तपासून घ्या. याला म्हणतात समतत्वी. आणि चौथा पुत्र आहे यस्य भक्तिमान सुता. बघा आषाढी एकादशी तुम्ही दर्शन करून लोकांकडून पण नकलं पाहिजे का, तिथले धर्मशाळेत करून घेऊ. आल्यानंतर कोणाला देऊ, ताईला दादीला वाचांना बोलवायचं आहे का, काही जेवण चालायचं आहे का, असा जो असतो यस्य भक्तिमान सुता तो सगळ्या गोष्टी औषध घेतलं का, संपलंय का, आनंद देऊ का, गोळी घेतली का नाही, जेवण झालं का नाही, असं जो विचारतो तो भक्तू आहे. आता तुम्ही विचारलं होतं का ते तपासून पहा. तुम्ही जर विचारलं नसेल तर तुम्हाला तर कोणीच विचारणार नाही. कारण संसारात या हातावरचं पाणी या हातावर टाकावं लागतं, या हातावर या हातावर. आपण काही केलं तरच पुत्र सुख मिळतं, आपण केलं नसेल तर मिळत. म्हणून संत काय करतात या स्वरूपान, म्हणून यांचा जन्म धनानंदी हे चतुर होते, यांच्याकडे संपत्ती होती. पण हे संपत्तीचा सदोपयोग राजस्थानमध्ये
देवसा नावाचं एक गाव आहे, त्या ठिकाणी यांची गणना होती, यांची धर्मपत्नी उदार हृदयाची आणि माता पिताची म्हणजे सासू सासऱ्यांची सेवा करण्यामध्ये तत्पर होती। धनचंद्र आणि पत्नी हे नेहमी सेवा करीत होते पण संततीपासून वंचित होते, लोक त्यांना नाव ठेवायचे, यांना संतती नाही, यांची पूजा पाठ प्रसाद घेऊ नका, यावेळेला त्यांना थोडं वाईट वाटायचं। तेव्हा एक संत आले, त्यांनी त्यांना वाईट वाटलं नाही, हे लोक जेवढी निंदा करते तेवढं तुमचं पाप दे, त्यांना निंदा करू द्या तुम्ही मात्र घालू नका। असे हे दोघं करत असताना एक महात्मा आले, त्यांनी यांना देवाला मागितलं, यांनी त्यांना देवाला दिलं, त्यांनी ताटामध्ये थोडा प्रसाद ठेवला आणि सांगितलं हे दोन्ही जण खाऊन घ्या चाललं। तेव्हा हे कर्मानंदजी त्या आईच्या उदरात राहिले आणि नंतर ते अनंताचार्याचे शिष्य झाले। कसा प्रयोग केला ते उद्या बघू। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 जन्माचे ते मूळ पाहिले, सोडून दुःखास कारण जन्म घ्यावा।